तुम्हाला ऐकायला येत आहे ना आता? हो दादा। हा, तर माझं थोडक्यात म्हणणं असं होतं की बाकीच्या ठिकाणचे सुद्धा शिक्षकांचा जो उत्साह आहे त्याला आम्ही नक्कीच प्रतिसाद देऊ, त्यामुळं कुठेही समजा जर अगदी चंद्रपूर जिल्ह्यात असेल किंवा काय असेल तर एक दादा प्रायोगिक आपण प्रायोगिक आपण तत्व। आपण विषय असा चालला होता, आपला संपर्क तुटला होता, आपण लाईव्ह वरून ऑफलाईन झालो होतो। तर ग्लोबल बर नगरीचा जो आहे तो आपण महाराष्ट्रभर राबवणार आपण या ठिकाणी सांगितलेला आहे। तुम्ही बोलताय की आता प्रायोगिक तत्वावरती आपण करायला काय अडचण नाहीये, तर त्याबद्दल सांगा की काय करता येईल आपल्याला। हां, आमचं म्हणणं असंच आहे, आता आमच्या सहकाऱ्यांबरोबर वगैरे चर्चा करून आम्ही बाकीची कृती वगैरे ठरवू, पण एक मात्र नक्की दिसू शकतं की आता समजा कुठलंही असेल, कुणी नांदेड असू दे, रत्नागिरी असू दे किंवा चंद्रपूर असू दे किंवा धुळे असू दे, कुठल्याही ठिकाणी त्या जर प्राथमिक शिक्षक जे केंद्र असतं म्हणजे आणि केंद्राच्या अखत्यारीमध्ये काहीतरी 5-6 शाळा असतात, तर त्या शाळांमधले विद्यार्थी आणि काय 5-25-50 शिक्षक असतील ते अशा त्यांच्या कुठल्या तरी मिटिंगच्या निमित्ताने जमतही असतील आणि तिथं जर अशी प्रायोगिक स्वरूपावर VC करता आली तर आमच्याकडचे 2-4 जण आम्ही आणि तिथे सामील होऊ शकतो, आणि एकदा असं 1-2 ठिकाणी असे प्रायोगिक स्वरूपावर जर प्रयोग केले तर नेमकं काय आहे, काय करता येईल, काय अडचणी आहेत हे एकदा समजलं की मग अजून त्याची व्याप्ती थोडीशी वाढवता येऊ शकते। पण नक्कीच आम्ही दादा, मुद्दामच जसं मागाशी म्हटलं तसं कॉशियस जातो की उगीच कमिट करून आपण हे करण्यापेक्षा थोडं स्लो जाऊयात, अगदी दादा, पण आम्ही नक्की तुमची जाऊ। वाट पाहतोय, आम्ही तुमची वाट पाहतोय आणि तुम्ही तो आम्हाला दिलेला शब्द पूर्ण करणार आहात हा आम्हाला विश्वास आहे। तुमच्या चेहऱ्यावर बघून मी सांगतो, तुमचं स्मिताश्य बघून सांगतो की तुम्ही नक्कीच तुमच्या सर्व सहकारी मित्रांशी चर्चा कराल आणि हा एकदम सुंदर गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणात जर बदल होत असेल, जर त्यांना आनंद मिळत असेल, जर शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी काही थोडंफार होत असेल, तर एटीएम नक्की तुमचा नक्की तुमच्यासोबत कायम असेल। एटीएम म्हणजे ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र, आणि तुमचं एटीएम तिकडचं असेल ते ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून, ग्लोबल नगरी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण नक्कीच काम करूयात। मला लक्ष्मी पाटील कोल्हापूरहून आपल्याला विचारतायत, दादा आज मराठी शाळेतील शिक्षक पद्धतीकडे सॉरी दादा आज मराठी शाळेतील शिक्षण पद्धतीकडे कशा प्रकारे पाहता तुम्ही, यामध्ये अजून अजून काही बदल सुचवू शकता काय? आज आपणासमोर असणारी आव्हानं पेलण्यासाठी शिक्षण प्रक्रिया कशी असावी? मी जसं म्हटलं तसं बऱ्याच चांगल्या ठिकाणी शाळांमध्ये जे काही काम चालतंय तर ते अजून बाकीच्या ठिकाणी परकोलेट होणं किंवा त्यांना माहिती होणं हे फार गरजेचं आहे, त्यामुळं विचारांचं आदान प्रदान। आता मला अजूनही कल्पना नाहीये की समजा नगर जिल्ह्यातल्या किंवा कोल्हापूरच्या एखाद्या चांगल्या ठिकाणी जर काही चांगले उपक्रम चालू असतील तर ते बाकीच्या शिक्षकांपर्यंत कसे पोहोचतात, तुमची काहीतरी यंत्रणा आहे का, हो तर ती यंत्रणा किंवा काय तुमचे न्यूज लेटर आहेत का, काय ते पोहोचतं कसं किंवा किती फ्रिक्वेन्सीने जातं, तर तेही थोडंसं बघितलं पाहिजे। आणि मला अजूनही असं वाटतं की आपल्या बहुतांशी शाळांमध्ये केवळ पुस्तकी शिक्षणाच्या याच्यावर भर देण्यापेक्षा व्यावहारिक आणि जीवन जीवनातल्या कौशल्य शिक्षणाचं हे केलं पाहिजे की जे आपण अजून कमी पडतोय। आणि काय होतंय ना की अगदी 3रीमध्ये 4थीमध्ये गावात असू देत ना मुलं, आपण शाळा सुंदर ठेवतो, शाळा स्वच्छ ठेवतो, शाळेचे वर्ग स्वच्छ ठेवतो, पण शाळेतनं 500 फूट किंवा 1000 फुटाच्या अंतरावर खंडोबाचं मंदिर आहे किंवा गावातले एसटी स्टँडचा कोपरा आहे तिथं मात्र घाण असते। तर आपण जर विद्यार्थ्यांना हे सांगू शकतो तर श्रमदानामधनं 8 दिवसामध्ये एखादा तासभर आपण जर विद्यार्थ्यांना त्या खंडोबाच्या मंदिराच्या बाजूला घेऊन गेलं, हनुमानाच्या मंदिराच्या बाजूला घेऊन गेलं किंवा छोटासा ओढा आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचं गवत खूप आलंय, तर हे जे आहे याच्या पाठीमागे जे स्वयंसेवी शिस्त आणि त्याची करण्याची पद्धती ते का नाही करू शकू? किंवा काही गावामध्ये आता इथं आमच्या मुली काय करत होत्या माध्यमिक शिक्षण, की इथे काही ठराविक स्वरूपातली वृद्ध व्यक्ती आहेत तर त्या वृद्ध व्यक्तींची घरं असतात तर त्यांच्यामध्ये अंगणामध्ये जो पालापाचोळा पडतो किंवा तण आलेलं असतं तर त्या बिचारानं ते काढणं शक्य नाही, आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला पैसाच दिला पाहिजे असं काही नाही। तर मग ही शाळेतली मुलं त्यावेळेला 5वी 6वी 7वी असलेली 4थीची ती जाऊन शाळा संपल्यानंतर 2-2 तास त्यांच्या अंगणामध्ये काम करून ते सगळं गोळा करणं हे करणं तसं करायचं, तसं सुद्धा आपल्याकडं केलं पाहिजे। आपण व्हॉलंटरिझम किंवा स्वयंशिस्त हे थोडंसं वाढवलं पाहिजे आपल्याकडं। नक्कीच नक्कीच दादा, प्रश्न खूप आहेत, मला उत्तर थोडक्यामध्ये हवे आहेत। प्रेक्षकांचे प्रश्न आपल्या चर्चेमधून मध्ये येऊन गेलेले आहेत। बेळगाव कर्नाटक येथून माधुरी वी विचारतीये, आपल्या शिक्षण पद्धतीला अनुसरून आपण तिथल्या शिकवण्याच्या कोणत्या पद्धती वापरू शकतो? आता इथे शिक्षण पद्धतीमध्ये माझे जरा म्हटलं ना की शिक्षक नुसतं सांगण्यावर किंवा एकेरी संवाद करण्यावर भर देत नाहीत,
तो छोटे 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 टीम करतात, त्यांना छोटे छोटे म्हणजे गट करतात, छोटे छोटे प्रोजेक्ट देतात, आणि त्या प्रोजेक्टच्या पाठीमागे त्यांना कन्सेप्ट कशी समजेल आणि मग ती कन्सेप्ट त्या ग्रुपने काम करायचं, मग ते दुसरीतले असो, तिसरीतले असो, पाचवीतले असो, आणि त्यांनी एकेकाने येऊन ती सगळ्या वर्गासमोर ती कन्सेप्ट मांडून सांगायची आणि काय आणि कसं सांगायचं, आणि त्याच्यामध्ये बाकीच्या लोकांनी प्रश्न विचारायचे. म्हणजे काय होतं ना, याच्यामधनं मुलांना एक वैचारिक खाद्य मिळतं, ब्रेनला जास्त चालना मिळते रादर दॅन पाठांतर वगैरे. आणि एकदा तुम्ही जर कन्सेप्ट किंवा त्याच्या पाठीमागची संकल्पना समजली ना, आयुष्यभरामध्ये ते विषय जात नाहीत समजा. आणि दुसरी गोष्ट अशी की हे सगळं करताना संवाद कौशल्य हे आपोआप त्याच्यामध्ये, मी जसं म्हटलं ना की अमेरिकन सिस्टम मध्ये शिक्षण पद्धतीमध्ये संवाद, स्वयंशिस्त, डिसिप्लिन ह्या गोष्टीवर जास्त भर आहे. आज आता आम्ही दुपारी काय रात्री 2:30 जरी आमच्या इथल्या सिग्नल वरनं गेलो तरी लाल दिवा असला की आम्ही थांबतो, 2:30 कोणी रस्त्यावर बघत नाही म्हणून आम्ही सिग्नल तोडून जाणार नाही. 50 किलोमीटरचा स्पीड आहे आणि आमची गाडी जर 70 किलोमीटरने चालली आहे तर आमची मुलगी लगेच म्हणणार, डॅडी अरे काय करताय तुम्ही, 50 स्पीड आहे, 70 चाललात. म्हणजे हे जे शिक्षण आहे हे शिक्षण शाळांमधनच दिलं जातं. जी आता मोठी धोंड झाली आहे सगळी, त्यांना जर तुम्ही कितीही म्हटलं की तुम्ही सुधारा, तुम्ही मॉरल व्हॅल्यूज हे करा, नाही जमणार त्यांच्यामध्ये. हे सगळं शाळांमधनच आलं पाहिजे आणि अमेरिकेमध्ये ते झालंय. अगदी. रोहिणी लोखंडे पुण्याहून विचारत आहेत, थोडक्यात उत्तर द्या दादा. माझा मुलगा कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे, आतापासूनच जॉबच्या मागे लागला आहे, आपण काय मार्गदर्शन कराल? कॉलेजमध्ये टॉपर आहे, कॉलेजमध्ये टॉपर आहे, जॉबच्या पाठीमागे लागलाय, त्याची काहीच चूक नाही आहे. परंतु हे करताना तो जर कॉलेजमध्ये आहे तर ज्या ज्या वेळेला त्याला कॉलेजच्या व्यतिरिक्त थोडासा वेळ मिळतो सुट्टीमध्ये असताना, आता ह्या मुलांनी खरं कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून जिथं जिथं शक्य आहे शनिवारी रविवारी अशा काही छोट्या मोठ्या उद्योगामध्ये किंवा छोट्या मोठ्या जे व्यावसायिक असतील कॉम्प्युटरच्या रिलेटेड कंपन्या असतील त्यांच्याकडे जाऊन इंटर्नशिप सारखी कामं केली पाहिजे. प्रत्येक वेळेला तुम्हाला 2 पैसे मिळाले असं पाहिजे असं नाहीये, परंतु तिथे जाऊन तुम्ही जर काम करू शकलात, त्यांना जर मदत करू शकला, तर अशी मदत कुणाला नकोय. पण आपण पालकही त्यांना उत्तेजन देत नाही, ते दिलं पाहिजे की जा बाबांना तुम्ही काम करा, अनुभव घ्या. हा जो अनुभव येतो तो आपल्या डोक्यातनं किंवा कुणी काढू शकत नाही, तर तो घेतला पाहिजे, केला पाहिजे, आपलं जीवन त्याने समृद्ध जास्त होणार आहे. मुंबईवरून अंजली संख्ये विचारत आहेत की किशोर दादांच्या मदतीनं विक्रम दादा आपल्या एटीएम परिवाराला एकदा अमेरिका वारी घडवा. आणि प्रश्न पुढे विचारलाय दादा, तुम्हाला विचारलाय दादा, तिथे राहून आपण आपली भारतीय संस्कृती सहजपणे जपू शकतो का? अगदी अगदी तुम्हाला सांगतो, प्रामाणिकपणे जर आपण प्रयत्न केला ना आपण सगळं खरं संस्कृती जपू शकतो. तुम्ही आजही आमच्या घरी आलात तर तुम्हाला आपले मुंबई पुण्यापासून तर ग्रामीण भागातली शेपूची गवारीची शेंगाची भाजी मेथीची भाजीपासनं सगळं आम्ही तयार करतो. इथं सगळं मिळतं पण संख्याही जास्त आहे. आता आम्ही न्यूजर्सी न्यूयॉर्क भागामध्ये राहतो म्हणून कदाचित रिमोट भागामध्ये जर गेलात तर तिथं काही वस्तू नाही मिळणार. पण एकत्र लोक असल्यामुळं जरी आता समजा गणपतीच्या वेळेला सुट्टी नसली, दिवाळीच्या वेळेला सुट्टी नसली, आणि जसं इथं ख्रिसमसचं वातावरण बाहेर असतं, जसं आपल्याकडे दिवाळीचं वातावरण बाहेर असतं, माहोल तयार होतो, तसं आता समजा इथे दिवाळी असताना इथं माहोल तयार होणार नाही. परंतु आपण घरामध्ये करणं किंवा आम्ही आमचे फ्रेंड सर्कलमध्ये करणं, तर हे आम्ही करतो आणि नक्की संस्कृती टिकवता येते, संस्कार टिकवता येतात, मुलाबाळांना सांगता येतात, मराठी भाषा टिकवता येते, मराठी भाषेचे क्लास चालतात इथे. आमच्यातलेच काही उत्साही पालक असतात, ते शनिवार रविवारी मुलांना शिकवतात फ्री, त्यांच्यासाठी इंडियातनं पुस्तकं चार्ट्स घेऊन येतात, हिंदी भाषा शिकवतात. म्हणजे खरं कसं आहे ना की तुम्हाला जर इच्छा असेल ना तर रिसोर्सेस आहेत, आणि तशी जर खरं तुमची इच्छा असेल ना तर आपल्या बाजूला असे रिसोर्सेस आपण निर्माण करू शकू. नक्कीच. सविता ढाकणे विचारत आहेत बीडवरून, दादा भारतीय संस्कृती आणि अमेरिकन संस्कृती तुम्ही अनुभवली आहे, कोणती संस्कृती प्रभावी वाटते? तसेच रिटायर्ड नंतर तुम्ही पुन्हा भारतात येणार की तिथेच राहणार? बाप रे, फार गहन प्रश्न विचारले तुम्ही, पण हरकत नाही त्याची छोटी छोटी उत्तरं देतो. की भारतीय संस्कृती आणि आपली संस्कृती आणि अमेरिकन संस्कृती याच्यामध्ये फरक नक्कीच आहे. आपल्यामध्ये अजूनही जी कुटुंब प्रधान व्यवस्था आहे, आई वडील असले तर आजी आजोबा वगैरे एक्सटेंडेड फॅमिली, त्याच्यासारखं खरं दुसरी व्यवस्था नाही आहे. कारण होतं काय की आपली मुलं जेव्हा शिकत असतात त्याच वेळेला आपण सर्व्हिस आणि व्यवसाय करत असतो, त्यामुळं आपलं बरंचसं लक्ष बाहेर असतं
अशा वेळेला मुलांवर जे संस्कार होतात करता येऊ शकतात ते आजी आजोबांकडनं होतात, त्यांनाही आजी आजोबांची गरज असते, मुलांनाही आजी आजोबांची गरज असते. तर ही पद्धती इथे अमेरिकेमध्येही 70-80 वर्षापूर्वी होती, पण जसं जसं यांत्रिकीकरण औद्योगिकरण झालं, जसं आपल्याकडे आता जाणवतं आपल्याला की पुणे मुंबई नगरला फ्लॅट घेऊनच चौकोनी कुटुंब असतं, परंतु असं जर कोणाला काही करता आलं तर फारच चांगलं. आणि दुसरी गोष्ट, अमेरिकन संस्कृती ही सुद्धा चांगली आहे की आपल्यापर्यंत आता आमची ही कर्मभूमी आहे, आपली संस्कृती आपल्या संस्कृतीतले जे लहानपणापासूनचे संस्कार त्याच्या शिदोरीवरच आम्ही इथं चाललोय, परंतु आम्ही अमेरिकेचे काही काही चांगल्या गोष्टी इथे उचलतो, जी शिस्त असते, बाहेरचे रहदारीचे नियम असतात किंवा बाकीच्या घरातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी, परंतु जे टिपिकल वाईटपणा असतो तो आम्ही येऊ देत नाही. आता दुसरा प्रश्न तो फार महत्वाचा आहे, आणि मी ह्या दृष्टीने असं म्हणेल की जे काही होतंय ना ते फार चांगलं होतंय. गेल्या काही वर्षामध्ये आपोआपच काही ना काही वेगवेगळ्या कारणामुळं मी माय भूमीकडे ओढला जातोय, त्याच्यामध्ये अजून कार्यरत होते. आता नाशिकच्या ठिकाणी काही आदिवासी पाड्यांमध्ये आम्ही आमच्या मित्रांबरोबर काम करतोय, तसं काही बारामतीचा जो दुष्काळीजन्य भाग आहे त्याच्यामध्ये आम्ही काही मित्रांबरोबर काम करतोय, आपल्याही बरोबर काम करतोय, आणि शिवाय अजूनही अशा काही काही गोष्टी आहेत. आणि त्यामुळे मी जेव्हा जेव्हा म्हणून भारतात येतो त्यावेळेला जर मी महिनाभरासाठी असलो तर एखादा किंवा दीड आठवडे मी घरच्यांसाठी असतो, आणि जवळजवळ बाकीचे 2-2.5 आठवडे मी अशा वेगवेगळ्या शाळांना भेटी देतो, वेगवेगळ्या ठिकाणी नवीन जातो, नवीन प्रोजेक्ट बघतो, काही नवीन गीर गायींचे प्रोजेक्ट बघितले, आदिवासी पाड्यांचे तिथे प्रोजेक्ट बघतो. आता गेल्या वेळेला जेव्हा आलो होतो त्यावेळेला जवळजवळ 70-75 तुमचे म्हणजे असं आहे की भारताकडे भारतात येण्याचे खूप पॉझिटिव्ह विचार आहेत. नाही, येण्याच्या म्हणण्यापेक्षा कसं आहे ना की आपल्याला संधी आहे, तर त्यानिमित्ताने मी अजून काही वर्षांनी जसं आता माझ्या मुलींचं थोडस झालं की 5-7 वर्षानंतर आता थोडस प्रयत्न आपण चालले ते पुढे वाढवायचे, आणि त्याच्यानंतर मात्र मी असा विचार करतोय की 6 महिने तरी माझे 6-7 महिने भारतात जातील, 3-4 महिने इथं जातील, कारण मुलींचं तर कर्मभूमी जन्मभूमी इथलीच आहे, त्यामुळे भविष्यातही आपल्याला खूप काही करायचंय, आपल्या सहकारणी बऱ्याचशा गोष्टी करता येऊ शकतील. ओके दादा, मनीषा विस्पुते जळगावहून विचारत आहेत, या ठिकाणी प्रश्न येऊन गेला की तुम्ही सण समारंभ हे तुम्ही साजरे करता, येऊन गेलेलं आहे आपला आताच पहिला प्रश्न, पण हे संस्कृतीचं जतन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात की सहजासहजी होत आहे? एकाच वाक्यात मला उत्तर पाहिजे. जाणीवपूर्वक. ओके. प्रियंका धालपे कडू पाटील विचारतात पुण्यावरून, सर तुम्हाला सुरुवातीला इंग्रजी बोलताना अडचण जाणवली का, तुम्ही त्यावर कशी मात केली? नाही, फारशी काही अडचण जाणवली नाही, कारण कसं आहे मी अगोदरच तुम्हाला जर सांगितलं त्यावेळेला बाहेर फॉरेनला होतोच आहे, माझी डिग्री होती पहिली एमटेकची, आणि त्यानंतर इथं हा सुरुवातीला जरूर होतं की इथलं इंग्लिश इथला लिंगो त्यांची उच्चारण पद्धती ही थोडी थोडी वेगळी असते, त्यामुळे कदाचित तुम्हाला 100% गोष्टी समजतीलच प्रत्येकाच्या, असं काहीच नाही, 50-60% समजतील, 60% समजतील, पण सराव झाल्यानंतर 1-6 महिन्यामध्ये ओके होऊ शकतं, काही प्रॉब्लेम येत नाही, मुलांना येत नाही आणि आपल्याला येत नाही, आणि त्यातल्या झालं तर सरावाना आपण आपलं डेव्हलपमेंट करू शकतो. शहाजी कुंभार बारामतीहून विचारत आहेत, इंग्रजीच्या हट्टा असापेक्षा बोली भाषेतून शिक्षण देणं अधिक सहेतुक होईल असे आपणास वाटते का? आपल्या बोलण्यात येऊन गेलेलं आहे. खरं तर माझं प्रामाणिक मत अजूनही असं आहे, तुम्ही बघा जगातले कित्येक चांगले चांगले मोठ्या ज्यांनी प्रगती केली असे जे देश आहेत, जपान आहे, साऊथ कोरिया आहे, जर्मनी आहे, इवन फ्रान्स आहे, हे सगळे देश आपापली भाषा मातृभाषा सांभाळून ही प्रगती करू शकलेत. त्यामुळं आपल्याकडं शिक्षण इंग्रजांनी जी शिक्षण पद्धती लाभली चांगलीच आहे, आपण वारसागत तिचा मिळालाय, परंतु याचा अर्थ इंग्लिश येणं त्याच्यामुळेच फार चांगलं होईल असं नाही. मातृभाषेत जरी शिक्षण असलं आणि त्याच्या जोडीला इंग्लिश सुधारणा केली तर आपण या स्पर्धेमध्ये नक्कीच टिकू शकतो. काही काही ज्या चांगल्या चांगल्या कन्सेप्ट असतात की त्या मातृभाषेतनच विद्यार्थ्यांना लवकर आणि चांगल्या समजतात. संगीता लंगे पुण्याहून विचारत आहेत, आम्ही शिक्षक म्हणून काम करताना मुलांना घडविताना काय काळजी घेतली पाहिजे असं आपणास वाटतं किशोर दादा? आता हे बरेचसे विषय त्याच्या अनुषंगाने येऊन गेलेत की आपण नुसतं पुस्तकी शिक्षण असण्यापेक्षा व्यावहारिक शिक्षणाकडे थोडासा भर दिला पाहिजे, पाठांतराच्या आणि याच्यापेक्षा विद्यार्थ्यांकडे संवाद कला कशी येईल, आपले विचार ठामपणे मांडता कसे येतील, आणि सर म्हणतायत, हे म्हणतायत, आईवडील म्हणतायत असं म्हणण्यापेक्षा
छोट्या मोठ्या गोष्टीला त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्या प्रश्नाला शिक्षकांना आई वडिलांना वाईट नाही वाटलं पाहिजे. उत्तर देता नाही आलं समजा त्यांना तर त्यांनी म्हटलं पाहिजे अरे आपण याच्याबद्दल नक्की विचार करून उत्तर शोधून काढू. परंतु कुठलाही प्रश्न हा मूर्खाचा प्रश्न नाही आणि त्याला साधं उत्तर दिलं पाहिजे. जगदीश आणेराव त्यानंतर अनिल पोद्दार यांनी जे प्रश्न विचारले ते प्रश्न या ठिकाणी येऊन गेले, चर्चेमधून येऊन गेले, त्यांची या ठिकाणी नावं घेतो फक्त मी. एक सेकंड लास्ट प्रश्न विचारतो मी. श्रीनिवास एल्लाराम अहमदनगरहून विचारत आहेत, वाचन लेखन याकडे कसे बघता तुम्ही, वाचन करता का? तो एक मुद्दा मगाशी बोलताना खरं राहून गेला पण फार चांगली गोष्ट आहे की इथे वाचन याच्यावर फार भर दिला जातो. पहिल्या दुसरी तिसरी पासून जेव्हा विद्यार्थी वाचायला शिकतात ना त्यांना वेगवेगळ्या विषयांची पुस्तकांचा हा तुम्ही हे घरी वाचून या आणि ते आल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसाला त्या जे काय तो धडा किंवा जे काय ते पुस्तक वाचलं त्याच्याबद्दल संक्षिप्त स्वरूपात थोडस सांगा, म्हणजे विद्यार्थ्याला किती कळालं काय कळालं हे चालतं. आणि याच्यामध्ये कसं होतं की त्यामुळे त्यांना वाचनाची आवड लागते. आपल्याकडे ती वाचनाची आवड दिवसेंदिवस फार कमी झाली आहे असं आम्हाला सुद्धा जाणवतं. आपल्यापैकी बरेच शिक्षक तसंही म्हणतात, तर ते वाचनासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे. मी तर लहानपणापासून वॉरेशियस रीडर असल्यामुळं आजही मी, मला तुम्ही नागपूरच्या कुठल्याही ठिकाणी सांगा तिथल्या व्यक्तीशी जाऊन मी संवाद करू शकतो. सोलापूरला बसवलं तरी चालतं मला, नांगरटीच्या शेताच्या तिथं बसवलं तरी गड्याशी संवाद करू शकतो किंवा फाईव्ह स्टार मध्ये चांगल्यापैकी उत्तम लेक्चरही देऊ शकतो. का? की तुमचा व्यासंग विविधांगी असल्यामुळं, बहुआयामी असल्यामुळं तुम्हाला आपण जसं म्हणतो काही ना काही संवाद करता येईल. तुम्हाला अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला डिटेल नॉलेजची काही गरज नसते. अगदी अगदी अगदी. शेवटचा प्रश्न विचारतो मी. अहमदनगर नेवासा येथून दत्तात्रय शिंदे विचारत आहेत, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी विशेष काय संदेश द्याल? शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी आज विशेष संवाद देऊ शकतो की तुम्ही तुमच्या आज कसली परिस्थिती आहे काय आहे याचा विचार न करता फारस तुमच्या पाल्यांना आणि तुम्ही स्वतः सुद्धा मोठी स्वप्न जरूर बघा. चांगली आणि मोठी स्वप्न बघणं हे काही वाईट नाहीये. तुम्ही जर काहीतरी स्वप्न बघितली त्या दृष्टीने विचार झाला आणि ती तगमग घेऊन जर तुमची उलाघाल होत असेल तर त्यातनच तुम्हाला काहीतरी चांगलं बाहेर पडेल. आणि जर तुम्ही तो आदर्श मुलांमध्ये देऊ शकलात, त्यांना जर व्यवस्थित संस्कार त्यांना जर वळण देऊ शकलात तर नक्कीच तुमच्यामध्ये बदल घडून येतात. आता जसं मी सांगितलं की मीच म्हणून काय नाही, आमच्या इथे जेवढे जेवढे आता इथं अमेरिकेमध्ये हे आलेत प्रत्येक कितीतरी जण ग्रामीण भागातले आहेत आणि असे काहीतरी चांगले मोठे झाल्याचे संस्कारच त्यांना इथं घेऊन आलेत आणि ते यशस्वी होत आहेत. फक्त मी सांगेल त्यांना असं म्हणाल की तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या पाल्यांना ककून मध्ये ठेवू नका, त्यांना बोलतं करा, त्यांना निसर्गाशी समाजाशी जीवन पद्धतीशी एकरूप व्हायला शिका आणि त्यांच्याशी संवाद असू देत. बऱ्याच ठिकाणी पालकांमध्ये करोनामुळे चांगली क्रांती झाली आहे की पालक आणि विद्यार्थी आणि याच्यामध्ये संवाद व्हायला लागलाय, नाहीतर विद्यार्थी आणि पालकांचा संवाद फारसा होत नाही आणि झाला तरी तो क्वालिटीचा होत नाही, जी आज फार मोठी गरज आहे. दादा खूप खूप धन्यवाद तुमचे. पुन्हा एकदा आपले ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र एटीएम आणि निशंक या दोन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी आपले धन्यवाद देऊ इच्छितो आणि अंजली ताई आणि तुम्हाला आमच्या संपूर्ण एटीएम परिवारातर्फे, महाराष्ट्रातर्फे आणि सर्व भारतीयांतर्फे लग्न वाढदिवसाच्या मनस्वी आभाळभर शुभेच्छा या ठिकाणी आम्ही तुम्हाला देतो. नक्की नक्की. आणि तुमचे आभार. आणि मी जसं म्हणतो की मी दिसणारा फक्त समोर आहे परंतु मला तेवढीच कृतिशील साथ अंजलीने आणि सगळ्यांनी फॅमिलीने दिली नसती ते एवढं करता येत नाही. कारण आता हे जे काय आपण बऱ्याचशा गोष्टी करतो ह्या समाजामध्ये लष्कराच्या भाकरी भाजणं असंच याला म्हणतात. पण मला असं म्हणायचं आहे की समाजातल्या ह्या लष्कराच्या भाकरी सुद्धा भाजण्याची आणि कुणीतरी करण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की माझ्यासारख्याला जर ते करता येतं तर ते केलं पाहिजे. त्याच्यापासून फायदा तोटा नफा हे काय आहे, पण बऱ्याच वेळेला कधी कधी काही गोष्टींचं थोडस जास्त होतं, कमी जास्त प्रमाणात घरी लक्ष देणं मुलींकडे जाणं कमी होतं, पण तरी त्या सगळ्यांनी मला सांभाळून घेऊन हे सगळं आम्ही करतोय त्यामुळे त्यांचाही सिंहाचा वाटा नक्कीच आहे. धन्यवाद पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याशी संवाद साधला न्यूजर्सी इथून किशोर दादा गोरे यांनी. दादांचं काम आणि कामापेक्षा बोलणं आणि बोलण्यापेक्षा त्या बोलण्यातील गोडवा आणि त्या गोडव्यापेक्षा आपल्या गावाची ओढ आणि त्या ओढीपेक्षा
माझं गाव, माझ्या गावातील शाळा, या सगळ्या गोष्टींवरती आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि उद्याचा आपला जो शिक्षण संवाद असणार आहे, उद्याचा शिक्षण संवाद सायंकाळी 5 वाजता आणि आपला उद्याचा विषय असणार आहे उपेक्षितांचे शिक्षण, प्रयोगशील शिक्षण. आणि आपले संवादक असणार उद्याचे लेखक तथा शिक्षण अभ्यासक हिरंब कुलकर्णी. उद्या सायंकाळी 5 वाजता आपण या ठिकाणी भेटणारच आहोत शिक्षण संवाद 2.0 एज्युटॉक 2.0. आणि लवकरच आपणाशी पुन्हा एकदा म्हणजे 26 तारखेला अरब कंट्रीमधून आपल्याशी एक आपले बांधव संवाद साधण्यासाठी येत आहेत. आणि साधिका गझल म्हणून जे मध्य प्रदेश येथील शिक्षिका आहे, तिचं काम हे खूप जगावेगळं आणि वेगळं काम तिनं मांडलेलं आहे. कोणत्या कठीण परिस्थितीतून मुलींसाठी कशा पद्धतीनं ती शिकते आहे आणि शिकवते आहे, तीही आपल्याशी संवाद साधायला येत आहे. पुन्हा एकदा ॲक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र म्हणजेच कृतिशील शिक्षक महाराष्ट्र ATM आणि निशंक भारत या दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मी किशोरदादा गोरे यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. दादा, आपण या ठिकाणी आपण आलात. नमस्कार. आमच्या सर्व शिक्षकांना, प्रेक्षकांना आणि पालकांना आपण संवाद साधलात. आपले प्रेमाचे चांगले 2 शब्द, अनुभवाचे 2 शब्द आम्हाला या ठिकाणी दिलेत. हा संवाद संपला म्हणजे तुमचं आणि आमच्या तुमच्याशी नातं किंवा तुमच्याशी संवाद सुटलेला आहे असं नाहीये. आता सुरू झालाय इथून पुढे खरा हा आता संवाद आपला सुरू झालेला आहे. जे जे कारण आम्ही ATM ने असं ATM तत्वच आहे की सुरुवातीला आम्ही जे सुरू केलेलं आहे ते आमच्या टॅगलाईन मध्येच आहे, विद्यार्थी समाज आणि शिक्षक हित आहे. म्हणजे अगोदर आम्ही विद्यार्थ्यांचं हित पाहतोय, नंतर समाजाचं हित पाहतोय. शिक्षकांना आमचा पोटा रोजीरोटीचा प्रश्न मिटलेला आहे म्हणून सगळ्यात शेवटी आम्ही शिक्षक घेतलेला आहे. तर या तत्वाला घेऊन आम्ही काम करतोय. नक्कीच तुमच्या सोबत आम्हाला काम करायलाही आवडेल. या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपले धन्यवाद देऊ.